शुभमंगल ऑनलाईन सिरियलमध्ये सध्या बऱ्याच घटना घडत आहेत. मालिका आता रंजक वळणावर येऊन पोचली आहे. ऐश्वर्याच्या जाळ्यामध्ये शंतनू पूर्णतः अडकलाय. ऐश्वर्याने केलेल्या पोलीस तक्रारीमुळे शंतनूला अटक झाली आहे. त्याला बेल न मिळाल्याने 14 दिवस आता शंतनू तुरुंगात राहणार आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी शर्वरीला वाटू लागले की ती शंतनूला पोलिसांच्या कस्टडीमधून सोडवू शकली नाही. पण यामध्ये मात्र अनुपमा तिला धीर देते आणि कठीण परिस्थितीमध्ये शंतनूच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे महत्त्वाचे आहे असे शर्वरीसोबत घरातील इतरांना देखील पटवून देते. एकीकडे शर्वरीला शंतनूला भेटता येत नाही आहे, त्यामधून ऐश्वर्याच्या वेगवेगळ्या खेळी सुरू आहेत. पण या सगळ्यामध्ये अनुपमा मात्र तिला खडसावते आणि दुसरीकडे शर्वरी खूप मोठं पाऊल आता उचलणार आहे. शंतनूच्या वकिलाला ऐश्वर्याच्या वकिलासोबत बघितल्यावर कुठेतरी शर्वरीला आता शंका येऊ लागते. आपला माणूस कितीही मोठ्या संकटात का असेना, त्याला बाहेर काढण्यासाठी कुठला ना कुठला मार्ग शोधून काढतोच. आणि आता मालिकेमध्ये शंतनूला शर्वरीची खंबीर साथ मिळणार आहे. शंतनूची केस शर्वरी लढण्याचा निर्णय घेणार आहे. यानंतर काय घडेल हे बघणं उत्सुकतेचं असणार आहे. शर्वरी शंतनूला कशी या सगळ्यामधून सोडवेल, यामध्ये ऐश्वर्या कुठली नवी खेळी तर खेळणार नाही ना, आणि त्यावर तिला शर्वरी कशी मात देईल, मालिकेमध्ये आता पुढे काय होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. तसंच आणखी कुठल्या सिरियलचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्मॉल स्क्रीनवरील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा CNX फिल्मी.